सामान्य माणसाला वाचवा हो। नागरी हक्क संरक्षण समितीची पोलीस अधीक्षकांना विनंती। सध्या धुळे पोलीस प्रशासन धडाकेबाज कारवाई करीत आहे। धुळ्यातील अवैध सावकार राजेंद्र बंब याच्या विरुद्ध कारवाई करून प्रशासनाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे। आता शहरातील आम जनतेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन नागरी हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांची भेट घेतली। सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांवर चर्चा केली। बंद सिग्नल, हॉकर्स झोन, विस्कळीत वाहतूक व्यवस्था, जीवघेणे स्पीड ब्रेकर्स, रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत पोल, कॅन्सरला आमंत्रण देणारे मोबाईल टॉवर्स, तरुणाईला भिडवणारे अवैध धंदे, पतसंस्थांमधील ठेवीदारांची पिळवणूक, अवैध पोस्टर्स, बॅनर्स यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करून साहेब या जाचातून सामान्य माणसाला वाचवा हो अशी विनंती करण्यात आली। यावेळी महेश घुगे, हिरालाल ओसवाल, उत्तमराव पाटील, संजीव मोरे, महेंद्र राजपूत, जयेश बाफना यांची उपस्थिती होती। झेप मराठी प्रतिनिधी गोपाळ कापडणीस, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।